सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांवर टीका करण्यात आली. फडणवीसांना उपझाल्याचं वैफल्य आलंय, त्यांना न्यूनगंडानं अस्वस्थ केल्याची टीका फडणवीसांवर करण्यात आलेली आहे. सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आलेली आहे. सामनाच्या अग्रलेखात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आलंय. फडणवीसांना उपझाल्याचं वैफल्य आलंय असा उल्लेख यात करण्यात आलाय. न्यूनगंडानं फडणवीसांना अस्वस्थ केलं अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आलेली आहे. सामनाच्या अग्रलेखात राज्य सरकारवर, देवेंद्र फडणवीसांवर, भाजपवर संधी मिळेल त्या त्या वेळेला टीका केली जाते. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात आलेली आहे. फडणवीसांना वैफल्य आलंय, उप झाल्यामुळे त्यांना वैफल्य आलंय अशी टीका सामनाच्या अग्रलेखात करण्यात आलेली आहे. न्यूनगंडानं देवेंद्र फडणवीस यांना अस्वस्थ केलंय अशी ही टीका या अग्रलेखात करण्यात आली. काय म्हटलंय अग्रलेखात आणखी बघूया आपण. हाताला मुंगे येत होत्या, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. देवेंद्र फडणवीस हे आधी संवेदनशील व्यक्ती होते. उप झाल्याच्या वैफल्यात संवेदनशीलता संपली, ते अहंकाराचे महामेरू बनले. मुख्यचा उप झाल्याच्या न्यूनगंडानं त्यांना अस्वस्थ केलं. त्यांची मानसिक अवस्था समजून घेणं गरजेचं आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्यानं राम प्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही. भांग ही दुपारीच जास्त चढते हे लक्ष त्यांच्यात दिसतं. उपची नशा देशी बनावटीची आहे. कधी काही मुख्य असणाऱ्यांना आज अशी देशी स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या झोकांड्या जात आहे. फडणवीस सांभाळा. तर मुख्यचा उप झाल्याच्या न्यूनगंडानं देवेंद्र फडणवीस अस्वस्थ झाले आहेत असा उल्लेख या अग्रलेखात करण्यात आलेला आहे. सामनामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात आली आहे. तर सामनामध्ये फडणवीसांवर ही जहरी टीका करण्यात आली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे